नमस्कार आमच्या भावांना बहिणींना। तर आज तब्येत कशाचा करणार आहे तुमची योग्यता आहे? मस्त पैकी चमचमीत झणझणीत मसाले भात मग एवढा सामान काढलेला आहे। आज पूनमताई श्रीगोंद्याला गेलेली होती म्हणून आज बरंच सामान आलेलं आहे आपल्याला भाताला, म्हणून का एवढं सामान काढलेलं आहे। तर काय काय सामान आहे तुम्हाला दाखवते बघा। हो का, कांदा आहे, मिरची आहे, कांदा मिरची कढीपत्ता कोथिंबीर टमाट आणि लसूण आणि खास करून वल्ल वाटाणा आहेत। खास करून हे वल्ल वाटाणा आहेत भातासाठी आपण आणलेलं आहेत, पूनमताईने आणलेलं आहेत। तर लय भारी होतो ह्याचा भात, वल्ल वाटाणा थोडं शेंगदाणा आणि कच्चा मसाला आहे। तर ह्याचा मस्तपैकी आपण भात करणार आहे। तर आता आपली हिरवी मिरची एवढीच आहे बरं का आपल्याकडं? एवढीच हिरवी मिरची आहे। तर आता झाडाला मस्त आहे बरं का हिरवी मिरची झाडाला आहे, पण आता ती म्हण आहे जुनीची जुनी पूर्वीची की झाडाचं संध्याकाळ दिवस मावळ्यानंतर ना फळ तोडू नये, कारण की ती आईचं लिकूर असतं ना झाडाला असतं, म्हणजे ते आईचं लिकूर असतं, मग ते आपण संध्याकाळचं तोडलं म्हणजे ते झाड रडतं आणि मग ते आपल्याला शराब देतं, म्हणून आपण काय आता काय एवढ्या मिरची तसं आपण काम चालवणार आहे। तर काय काय आहे? टमाटो कोथिंबीर कढीपत्ता मिरची लसूण कांदा वल्ला वाटाणा शेंगदाणे थोडं कच्चा मसाला आहे आणि सुहाना मसाला आहे। सुहाना मसाला हे टाकला का नाही अजून टेस्ट म्हणजे एकदम भारी होतो भात। आणि तांदूळ काढलेला आहे मस्तपैकी। तर आता आपण करणार आहे मस्तपैकी मसाले भात। तर आता मी हे सगळं धुवून घेतलेलं आहे बरं का भाजी, ही कोथिंबीर धुवून घेतलेले आहे, कढीपत्ता धुवून घेतलेला आहे, टमाटर धुवून कापलेला आहे आपण, मिरची काय काय द्यायची गरज नाही, कांदा वाटाणा धुवून ठेवलेला आहे तुम्ही। तर हे आधीच आपण सारा जर तयार करून ठेवलेलं होतं, आधी सगळं धुवून ही कापून ही ठेवलेलं आहे। तर आता लसूण बिटिचून घेतलेलं आहे, तर आता मी भोगूला ठेवते आधी करायला गरम करायला। तर आज ताजं ताजंच आलेलं आहे बरं का सराजम सगळं आणलेलं आहे पूनम ताईने, कालवणाला काहीच नव्हतं। तर आज लय सामान आहे भाताला, तर आपण आधी तेल टाकू गरम करायला। तेल गरम झालेलं आहे बरं का, आधी लसूण टाकते। कांदा उभा कापून घेतलेला आहे, चांगला परतून घ्यायचा तेलात कांदा, तर आपण तेलात कच्चा मसाला भी टाकणार आहे म्हणजे त्याला चांगला वास लागतो, चांगला सुगंध। आता ह्यानंतर आपण शेंगदाणा टाकू, कारण की शेंगदाणा भाजलेलं नाही तर कच्चं असते तर म्हणून ती त्याला चांगलं तळून निघतात। आता शेंगदाणा कुणी टाकतं बी नाही बी टाकत, पण शेंगदाणा भातात चांगलं आवडतात,
पियाला बी आवडतात होय पिया भारी लागत पिया म्हणजे मावशी टाक ग शेंगदाणे म्हणलं चल टाकू बरं आपण हे मस्त पैकी भाजलेला आहे कांदा चांगला बारके पकड किती ग भांड्यात असं आता घासलेलं आता कडीपत्ता काढते आता वाटाणा टाकतो आज लय म्हणजे लय सारा जम आहे भाताला एकच नंबर होणार आहे बाकी आता तांबाट टाकू मस्त हलवून घ्यायचं आता हळद टाकू आपण भाताला लागते तेवढी चमचे कुठं आता मीठ पण टाकू आपण भातात जरा टाकतानाच भाताच्या मापाने मीठ टाकायचं आणि परत वरण टाकलं का नाही भातात मीठ म्हणजे काय होतं त्याला चव लागत नाही एवढी भाताला आता हे टाकू आपण सुहाना आहे सुपर गरम मसाला पण त्यात जरा सुहाना मसाला टाकला का नाही एकच नंबर होत भात बेन कुठलं बे कालवण मस्त पैकी भाजले मसाला चांगला भाजलेला आहे आता आपण त्यात तांदूळ टाकणार आहे दोन एकच नंबर बा कसा मसाला भाजलाय मी हो का असा चांगला भाजून घेतलेला आहे मी मसाला एकदम भारी तर आता ही मसाला चांगला भाजलेला आहे बघा चांगला बारीपैकी भाजून घेतलेला आहे आपण भाताचा मसाला एकदम सुपर आता तांदूळ धुवून टाकायचं
तेव्हा आपण ही तांदूळ टाकूयात. हे चांगलं आता एकदम भारी पैकी भाजलेलं आहे का हो का, एकदम मस्त भाजलेलं आहे आता हे भाताचं. त्यात तांदूळ टाकू आपण. सगळं एकत्र करून घ्यायचं एकदम मिक्स. सगळा हे तांदळाला मसाला लागला पाहिजे. माहिती पुलाव भात करतात का नाही तसं टाईपच होतो बरं का हे भात एकदम मस्त. पण पुलाव भाताला आधी भात करून घेते ती आणि मग परत सगळ्या भाज्या परतून हे करते ती परत देते त्याला. पण हे आपण आता डायरेक्टच टाकलेलं आहे भात भाज्या म्हणजे हे सगळं सराजम परतून त्यात आपण तांदूळ टाकले आहेत म्हणजे डबल कुटाला होत नाही डायरेक्ट. आता पाणी ओतून घेऊ आपण भाताला पाहिजे तेवढं. आता हे मस्त पैकी झालेलं आहे मसाले भात. आज लय भाज्या भेटल्या भातात टाकायला मस्त एकदम. तर कसं काय केलं मग तुमच्या योग्यता आहे ना, कसं काय केलं मग तुमच्या योग्यता आहे ना भात. वास एकच नंबर लागतोय म्हणजे एकच नंबर होणार आहे. आज लय भाज्या टाकाय होत्या बरं का भातामध्ये. काय काय टाकलं, टमाट, कोथमीर, मिरची, परत अजून वाटाणा, शेंगदाणो, गरम मसाला, कढीपत्ता टाकलाय आपण. बरं सामान भेटलेलं आहे टाकायला. आता वरनं मी ह्याला कोथमीर टाकणार आहे. कसं काय केलं मग मसाले भात हे का नाही एकच नंबर. अहो का आपण ही बांगला नटावलेला सारवलेला सुरावलेला कसं दिसतंय. अजून वाळलं नाही बरं का हिकड. ही पावसाने भिजलेलं आहे सगळं त्यामुळं काय ती वाळलेलं नाही. बघा बांगला नटावलेला आहे आपण. कसं काय दिसतोय पूनमताईचं काय एवढं ब्लाऊज शिवलं ते पूनमताई ना. पण काय लाईटच नाही त्यामुळं हेच व्हाय नाही. काय ब्लाऊजच शिवायचं काम व्हाय ना ती. तर हो का पूनम ताईचा बांगला नटवलेला आपण कसा दिसतोय.
दिसतं का ना छान पैकी. तिकडे टाकलाय आता आपण भात मस्त पैकी. आमच्या बऱ्याच भावा बहिणींचं असं म्हणणं आहे की योगिता ताई पूनम ताई असल्यावर मोठ्यानं बोलत नाही, पूनम ताईला भीती काय असं तसं. तर तसं काय नाही बरं का भावा बहिणींनो, माझं जर डोकं दुखायला लागलं ना तर मग मी जास्त मोठ्यानं बोलत नाही. म्हणजे असं मला जास्त मोठ्यानं बोललं ना की मग माझं डोकं लय दुखतं म्हणून मी काय जास्त मोठ्याने बोलत नाही. आता हे माझ्या डोक्यातली चमडी आहे ना, ही चमडी असते का ना आपली चमडी, ती सुद्धा कशी सुस्ती सुस्ती तिलाही दुखते. मग त्यामुळं आहे का नाही मला जास्त असं मोठ्यानं बोलायला आहे का नाही लय त्रास होतो डोक्याला, त्यामुळं मी काय जास्त मोठ्यानं बोलत नाही. तर आता तसं आमच्या भावा बहिणींचं म्हणणं बी बरोबर आहे बरं का, कारण की आमच्या बऱ्याच म्हणजे बऱ्याच म्हणजे सगळ्याच भावा बहिणींना तुमच्या योग्यता ताईचं बोलणंच काही कळत नाही, आणि काय तुमची योग्यता ताई म्हणते तेच काय कळत नाही कुणाला. पण तरी आता त्यातल्या त्यात मोठ्यानं बोलायचा प्रयत्न तुमची योग्यता ताई कराल बरं का, कारण की डोकं दुखायला लागल्यावर मला काय जास्त मोठ्यानं बोलायला जमतच नाही, म्हणजे माझं डोकंलंय दुखतं असं होतं. तर कसं काय म्हणणं टावलाय मग आपण पूनम ताईचा बांगला, तुमच्या योग्यता ताईनं कसं काय मसाले भात केला तर त्यात लय बाह्या टाकलेल्या आहेत आपण. आणि आमच्या भावा बहिणींसाठी मोठ्यानं आवाजात बोलल तुमची योग्यता ताई बरं का, तसं काय नाही पूनम ताई मला भेट बीत काय नाही बरं का तसलं उगच काय बी नाही. पण मला आहे ना डोकं दुखतं माझं म्हणून मी काय जास्त मोठ्यानं बोलत नाही. तर मग आता आपण मसाले भात केलेला आहे मस्तपैकी. आता ह्याला उकळं झालं शिजलंच बघा आता ही माझी थोड्या वेळातच मस्तपैकी. मग ती पुलाव भात करतात का नाही त्याच टाईपनं आपण केलेला आहे, पण ती आधी शिजवून घ्यायचे ती आणि मग परत ही सगळ्या भाज्या टाकून हे करते ती. तसं मग त्यात लय असतं गाजर फुलाव फ्लावर सगळं कोबी आणलाय, कडेपत्ता आणलाय, कोथमीर आणली, बटाटे. आता हे गोसावळं आहे तर गोसावळं फ्लावर गोसावळ्याचं कालवण बी आपण करू की दाखवते आमच्या भावा बहिणीला रेसिपी मस्तपैकी. तर चला आता आपला भात व्हायलाच लागला. बाय बाय, गुड नाईट आमच्या भावा बहिणींनो, घ्या काळजी, भेटू आपण पुढल्या व्हिडिओ मध्ये. आणि तुमच्या योग्यता ताईनं साध्या सोप्या पद्धतीनं पुलाव भात म्हणा नाही तर मसाले भात म्हणा कसं काय केला ते नक्की कमेंट मध्ये सांगा, कमेंट मध्ये सांगा काय विसरू नका. बाय बाय.